presente. Ahí. नोटिस बगन आज आपल्या गावाचं इलेक्शन रद्द झालं. रद्द झालं ते 2 नंबर वाढला, एससीची जागा सुटली आणि नंतर 1 नंबरला टाकली एसटी म्हणून सनी. ते आम्हाला काही कळलं नाही, ते बाहेरच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सह्या करून सनी परस्पर पाठवले, ते आम्हाला काही माहिती नाही, इथं घेतल्याच नाही आणि डबल हे करण्यात यावं. याची कारवाई व्हावं, फॉर्म भरले मान्य आहे आम्हाला, पण याची कारवाई व्हायला पाहिजे. आणि 231 एससीचे लोक आहे तिथं, 2 मेंबर पाहिजे तो एससीचे. एकच दिलेले माझं म्हणणं आहे. आणि जागा 2 नंबरला जिथं सोडली होती तिथं सोडायला पाहिजे. आरक्षण सोडत झालेले पण ते आरक्षण सोडत झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झालं. चुकीमुळे त्याने घेऊन देऊन काय केलं त्याने परस्पर आम्हाला ती काही माहिती नाही. ते कसं केलं ते फॉर्म भरायला जाताना गेले होते का कोण तुम्ही? हो आपल्याला तेव्हा लक्षात आलं. हो जेव्हा फॉर्म भरायला गेले तेव्हा लक्षात आलं. काय नाव आपलं? जिजाबाई हिरालाल खरात. आपण सदस्य ग्रामपंचायत 3 नंबरला एसी जागा सुटली होती तिथं निवडून आलेलो. किती वर्षापासून आपण निवडून आलेलो? मी मागं 5 वर्ष आले होते आणि आता हे 5 वर्ष दोन्ही वेळेस निवडून आले. काल इलेक्शन आपलं रद्द झालेलं आहे. हो सर, काल एक पत्र आलं निवडणूक आयोगाकडून, गावचं इलेक्शन रद्द झालं. बरोबर बरोबर. काय कारण? त्याचं कारण असं आहे साहेब, ज्या दिवशी सरपंच पदाचं आरक्षण सोडत तहसीलला झाली, जालना तहसील या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी गफलत अशी झाली, ड्रॉ पाडल्यानंतर एससी आणि एसटीचा हा फरक कोणाला कळला नाही. म्हणजे त्या ठिकाणी जे बसणारे होते त्यांना काही कळलं नाही ते. आणि अधिकाऱ्यांनी एसटी हा प्रवर्गाची जागा काढली, इकडं ऐकणाऱ्यांनी एससी ऐकलं, पण मुळात ती पद्धत चुकीची होती. एसटीचे ह्या गावात लोकसंख्याच नसल्यामुळं ते आरक्षण चुकीचं होतं, पण चूक झाल्यानंतर कुणाच्या लक्षात न आल्यामुळं फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत
ती चूक तशीच राहिली आणि ज्यावेळेस फॉर्म अपलोड करीत होते त्यावेळेस ते फॉर्म अपलोड होत नव्हतं, त्यामुळं आमच्या लक्षात आलं की हे चुकीचं झालेलं आहे. कुठल्या वार्डासाठी म्हणजे सरपंचासाठी होतं का वार्ड आरक्षण? वार्ड आरक्षण मध्ये सरपंच वार्ड आरक्षण मध्ये एक नंबर मध्ये एसटीचं जागा सुटली होती. वार्ड प्रत्येक वार्डाचं आरक्षणाचं वेळेस हे चूक झालेली आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं चुकीच्या धोरणामुळं झालेलं आहे. आपलं गाव किती वार्ड आहे? 3 वार्ड. लोकसंख्या किती आपल्या गावाची? लोकसंख्या आमची 2200-2300 लोकसंख्या आहे. 2200-2300 काय नाव आपलं? भाऊलाल लक्ष्मण पवार. सरपंच? मी सरपंच अगोदर 2010 सरपंच होतो, आता रनिंग उपसरपंच. तिसरी पिढी झाली आमची. आम्हाला घरकुल नाही, संडास नाही, बाथरूम नाही, काहीच नाही. आणि हे असं लेकरा बाळ कसं वापरा? किती वर्ष म्हणजे तुमचं किती वय झालं? तुमचं गाव किती वर्ष आता किती झालं? तिसरी पिढी म्हणतात. हा, तिसरी पिढी आमच्या सासऱ्याची गेली, आमची गेली, आता मुलाचं. आपल्याला काही सुविधा मिळाली? काहीच नाही आम्हाला अजून. प्यायला पाणी? प्यायला पाणी नाल्या काही भेटले नाही. काहीच नाही आम्हाला. पाणी नाही, सोयी ना, नाल्या नाही, काहीच नाही. काहीच नाही ना, म्हणूनच संडास बाथरूमचे नाल्या गिऱ्याचे काहीतरी सोयी करायला पाहिजे होते ना आमचं. दादा मला हे सांगा, आपल्या गावाचा इतिहास काय, हे मंदिर कशाचं आहे? आमच्या गावचं हे जे भव्य मंदिर आहे, हे भव्य मंदिर श्रीकृष्णचं आहे. आणि या मंदिराचं मूळ जे स्थापना 1962 झाली आणि वास्तू जी आहे ते 1977 बांधकाम झालं. आणि आमची ग्रामपंचायत 1995 वेगळी झाली जामवाडी ग्रामपंचायतमधून, आणि तेव्हापासून या देवाच्या नावावर या ग्रामपंचायतचं नाव श्रीकृष्णनगर असं पडलेलं आहे. आपल्या गावाचं नाव श्रीकृष्ण? हो. काल आपल्या गावात इलेक्शन कॅन्सल झालं. काल कॅन्सल झालं म्हणून आम्हाला रात्री कळालं सर. कारण काय होतं? कारण आरक्षणाची जी वर्गवारी होती त्या वर्गवारीमध्ये शासकीय लोकांकडून काहीतरी त्रुटी आल्यामुळे ते इलेक्शन रद्द झालं. माझं नाव शिवाजी पंडितराव वाडेकर, माजी सरपंच श्रीकृष्णनगर. दादा, आपल्या गावचं निवडणूक रद्द झाली. हो. काय आपल्याला वाटतं याच्यामध्ये? अशी प्रतिक्रिया माझी की ग्रामपंचायत ही आता 2021 सुटली होती ना, यामध्ये SC समाजासाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं की सरपंच पदासाठी 25 वर्षापासून जागा सुटलेली नव्हती, सरपंच पदासाठी जागा सोडण्यात यावं. आणि ते शासनानं तहसीलदारानं ते सोडली पण होती, पण त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये ते रद्द झाली. रद्द झाल्यानंतर त्यांनी सरपंच निवडून आल्यानंतर मग आरक्षण सोडावं असं ठरवलं होतं. पण त्यानंतर काय झालं की वार्ड नंबर 2 आमच्या गावामध्ये SC समाजासाठी एक जागा सोडली होती, पण ती कॅन्सल करून ती 1 वार्डमध्ये सोडली, आणि ती पण ST या समाजाचं सोडली. तर ST साठी एकही कॅन्डिडेट आमचा आणि एकही मतदार इथं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आता हे शासनाची हलगर्जीपणा आणि तहसीलदाराचा हलगर्जीपणा म्हणायला हरकत नाही, कारण की आता काय चुकी झाली त्यांच्याकडूनच चुकी झालेली आहे. आणि त्यांनी आतापर्यंत समजा आता उमेदवारांनी जेवढे पण अर्ज भरलेले आहेत त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी, आणि त्यांचा जो मोबदला आहे ते खर्च पाणी सगळा देण्यात यावा, अशी जेवढी विनंती करून आणि परत आरक्षण सोडून आणि परत म्हणजे आमच्या गावामध्ये 2 SC साठी सोडण्यात यावा असे हे करतो मी. प्रशांत भास्कर खरात. दादा, तुमच्या गावाचं इलेक्शन रद्द झालं. हो. काय वाटतं सर? ते इलेक्शन रद्द झालं, पण म्हणजे सगळ्याचं हे झालं ना, खर्च गेला, सगळं गेलं, सगळ्याच हिरमोड झालं. त्याचा काही उपयोग नाही झाला ना, काही एवढे फॉर्म भरले ऑनलाईन केले. त्याचा ऑनलाईन फॉर्म भरताना काय काय अडचणी आल्या? ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व डाऊन झालं, ऑनलाईन होत नव्हतं. सर्व डाऊन किती वेळ होतो? खूप वेळ, रात्री 2-2 वाजेपर्यंत फॉर्म भरायला लागले. काल ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेतले. हो. तिथं गर्दी किती होती? गर्दी खूप होती. आपला नंबर कधी लागला? शेवटपर्यंत समजा 5 आधी सगळ्याच्या होऊन गेलं ना. रात्री 9:30 त्यांची प्रक्रिया चालू होती. हो हो. यातच एक आदेश आला की आपल्या गावचं ते इलेक्शन रद्द झालं. रद्द झालं, काय कारण असेल? ST चं 1 वॉर्ड मध्ये ST जागा सुटली होती C मध्ये,
पण दोन नंबर वार्डमध्ये सी एस सीला सुटायला पाहिजे होती, पण ते नाही सुटली, ती एक नंबरमध्ये सुटली, त्याच्यामुळे ते नंतर लक्षात आलं. आणि एस टीचं आपल्या गावामध्ये कोणीच नाही ना, इथं एक एस टीचं नाही, त्याच्यामुळे ते आरक्षण सुटून काही उपयोगच नाही झाला. सर्वे करताना लक्षात आला असेल, पण ज्यावेळेस इलेक्शन कमिशनने काय केलं, जेव्हा एस टीचं एस सीच्या एस टी ते डॉटमध्ये फरक झाला आणि झालं. त्यांची चूक आहे ना ती, सरळ सरळ त्यांना लक्षात यायला पाहिजे होतं ना, शेवटपर्यंत शेवटच्या दिवशीपर्यंत नाही जमत ना. अधिकारी जे आले होते सर्वेक्षण, त्यांची चुकीमुळे झालं ना ते. काय नाव दादा आपलं? सचिन लक्ष्मण कंठाडे. 28 तारखेला माहीत झालं आणि 29 तारखेला 30 तारखेला लास्ट डेट होती भरायची, फॉर्म भरायची. आम्ही तिथं फॉर्म भरायला गेलो तर तेव्हा आरक्षण काढलं तिथून एसीचं आरक्षण काढायला गेलो तर तेव्हा माहीत झालं तिथं एसी नाही, तिथं एस टी झालं म्हणून. एस टी झालं तर आम्ही तहसीलदाराला बोललो, तहसीलदार म्हणले का तुम्ही 30 तारखेला तुम्हाला कळन सकाळी, मग तेव्हा तुम्ही फॉर्म भरा. आता तिथं तर सगळे फॉर्म भरून गुडघ्याला बाशिंग बांधून सगळे नवरदेव तयार होते, पण तिथं माहीत झाल्यावर ते तरी म्हणजे तहसीलदार सांगितलं की बाबा तुम्ही फॉर्म भरा, निर्णयावरून काही येऊ शकतो. तर सगळ्यांना 30 तारखेला फॉर्म भरलं 5 वाजता, सर पर 5 वाजता संध्याकाळी माहीत झालं का म्हणे तुमचं इलेक्शन रद्द झालं म्हणून. आता हे वार्डचे जे आरक्षण सुटलं होतं, आरक्षण दिलं होतं, एक नंबर दोन नंबर किती वार्ड आहेत आपल्याकडे? 3 वार्ड आहे सर. 3 वार्ड हो. तर हे आरक्षण सुटलं जेव्हा सर्वे झाला होता, हो या सर्वेला आपण उपस्थित होतो? हो, आम्ही सगळेजण उपस्थित होतो, सदस्य उपस्थित होतो, आम्ही स्वतः मी खुद होतो तिथं. काय ठरलं होतं म्हणजे त्या ह्याच्यात काय ठरलं होतं? त्यानं सांगितलं होतं बाबा की इथून पुरं त्यानं प्रशासन केलं इथं वाडाचं, वाडाचं प्रशासन करून आम्हाला सांगितलं का तुम्हाला 15 दिवसांना 20 दिवसांना काय कळन का बाबा कसं आरक्षण सोडलं म्हणून. आता चूक झालेली आहे, इकडं एस सी आरक्षण झालं होतं आणि तिकडं ऑनलाईन दिसल्यावर एस टी दिसतंय. हो, एवढी मोठी चूक आहे आणि आज लोकांनी उमेदवारांनी पैसा खर्च केला. हो हो. आता तुम्ही प्रशासनाला काय मागणी करा? मागणी काय सर, आमचे जे फॉर्म भरले ज्यानं पैसे इतका खर्च केला, टाइम वेस्ट केला, तर त्याला ज्यानं चुकं केल्या त्याच्याकडून त्यानं इथं ह्याचं भरपाई करून द्यावं आम्हाला. इथं गिरा तलाठी जे आलता, तलाठी समजा अजून त्याच्या संघ अजून एक विस्तार अधिकारी होता, त्यानं त्याच्या चुकामुळे आज लोक इतकं परेशान झालं, गाव परेशान झालं, त्यानं काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यावा. एक तर 7वी 5 8 उरली. हो. त्याच्यानंतर एक महिन्यानंतर सरपंचाचं आरक्षण ठरणार आहे, या गोष्टीनंतर आपण कसं बघतो इलेक्शनकडे? कसं लय परिस्थिती लय बेकार झाली. कसं आहे की आधी पहिले तर सरपंच कोण व्हा त्याचा प्रॉब्लेम होता, त्याच्या बाद त्यानं आरक्षण लांबला सरपंचाचा, त्याच्यामुळं असं झालं की कोणी खर्च करावा आणि कोणाला लावा आणि कोण सरपंच व्हा त्याचं काही समजून नाही राहिलं लोकाला. त्याच्यात तर ते प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम सुटत तर हे दुसरा प्रॉब्लेम आमच्या गावातलं चालू झालं का हे काय झालं. आमच्या गावाचं इलेक्शनच रद्द झालं. तुम्ही तहसीलदार निवडणूक अधिकारी यांना काय मागणी करणार? मागणी हे करणार सर, ज्यांना फॉर्म भरले एक तर ते फॉर्माचे आमचे जे टाइम वेस्ट गेला त्याचा त्यानं विचार करा, आणि इलेक्शन आमचं लवकरात लवकर लावायची कोशिश करा. गावात प्रॉब्लेम आहे, फार भक्कम प्रॉब्लेम आहे. भैया आपल्या गावचं इलेक्शन रद्द झालं. हो. काय कारण? हे एसीला जागा सुटली होती 2 नंबर वार्डमध्ये सर, तर त्याच्यामुळे रद्द झाले. एक तरुण म्हणून आपल्या गावचा किती विकास झाला आहे, आपल्याला ग्रामपंचायतीबद्दल गावाबद्दल काय भावना व्यक्त करायची? गावाबद्दल म्हणजे कोणती ग्रामपंचायत कोणतेही मेंबर आले कोणते अधिकारी आले तर येऊन सनी परस्पर सह्या बाहेर घेऊन सनी कामं करतात. काय काम होतं? काय कामं होतं ते त्यालाच माहिती, सदस्य मेंबर मिळून सनी ते त्याचे कामं करतात, बाकी काहीच गावाचा विकास करत नाही. आता पण गावाला किती निधी आला आहे? निधी आला ते माहितीच नाही कोणालाच, माहीत गावामध्ये माहीतच पडत नाही. एक तरुण म्हणून आपल्याला असं वाटलं नाही की माझ्या गावाचं किती निधी आला याची माहिती आपण ग्रामपंचायतीतून घ्यावी किंवा सरपंचांना किंवा ग्रामसेवकांना माहिती करून घ्यावी, आपल्याला असं वाटलं नाही का? वाटतं ना, ग्रामसभामध्ये मुद्दे मांडले तर बातबंदी ते हो हो म्हणतात, बातबंदी करत नाही. आपले ग्रामसभा होतात का नियते नियमाने? होते कधी होत नाही. वार्षिक जे सभा आहेत 2 सभा घ्यायला लागतात, 26 जानेवारीला 15 ऑगस्टला. ते होत्यात, तेव्हा होत्यात ते, पण ते कसे होतात माहिती आहे का? झेंडा फडकून सैन चालल्या जातात. सभा नाही होत? सभा नाही होत, सिग्नेचर घेऊन टाकतात. सभा व्हायच्या पहिले सिग्नेचर घेतात. सिग्नेचर पहिले घेतात? आपण तरुण आहात, शिक्षित आहात, मग आम्ही नाही करत, पण बाकीचे करतात ना गाववाले, सह्या घेऊन टाकतात ना. नाही बी केले तर बातमध्ये ते परस्पर सह्या घेऊन देऊन टाकतात. आपण विरोध नाही करत, विरोध केला बी तर काय करणार आम्ही? गावातल्या गावात काही करू शकत नाही ना. गाव आपलं आहे, आपल्याला विकास करायचा आहे. बरोबर आहे.
मग थोडस कष्ट खावं लागणार किंवा लोकांचा रोज तो आपल्याला ओढून घ्यावंच लागणार ना विकासासाठी. विकासासाठी वळडाबी तर तरी गाववाले नाही होत ना, परस्पर करून घेतात, याला मॅनेज करून त्यांनी, कर्मचाऱ्यांना मॅनेज करून त्यांनी करून घेतात. माहितीचा अधिकार असतो हो, तुम्हाला माहिती आहे का? हो, त्याच्या अंतर्गत आपण माहिती नाही विचारत. विचारायला काय करतात सर, गाव गावचे लोकच बरोबर नाही, अधिकारी जे बी येतात, ज्यावेळेस बी आता वार्ड रचनाला कर्मचारी आले त्यावेळेस बी त्यांनी वार्ड रचना इथं केलेली नाही, बाहेर तिकडे तिकडे परस्पर केलेली. सर्व कुठं झाला आहे कोणता वार्ड रचनाचा? वार्ड रचनाचा ग्रामपंचायत मध्ये आले ते, पण तिथं निर्णय पूर्ण त्यांनी दिलाच नाही. काय नाव आपलं? प्रवीण हिरलाल खराब. आदेश आले, श्रीकृष्ण नगरचं निवडणूक रद्द झाली, याबद्दल काय? श्रीकृष्ण नगर ग्रामपंचायतीचं यावर्षीच्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2020 निवडणूक प्रक्रिया सुरू असताना नामनिर्देशन भरताना असं निदर्शनास आले की वॉर्ड मास्टरमध्ये त्या ठिकाणी अनुसूचित जातीऐवजी अनुसूचित जमातीची जागा भरली गेली. याचं कारण ज्यावेळेस वॉर्ड रचना झाली त्यावेळेस लेखन प्रमादामुळे जी अनुसूचित जातीऐवजी जमाती लिहिण्याची चूक झाली त्यामुळे हे वॉर्ड मास्टरसुद्धा अनुसूचित जमातीचे भरण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आणि आता माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सदरील ग्रामपंचायतीची पूर्ण निवडणूक, संपूर्ण निवडणूक ही रद्द करण्यात आलेली आहे. यानंतर जेव्हा पुढील आदेश प्राप्त होतील त्यानुसार पुनश्च त्या गावाची वॉर्ड रचना आणि पुढची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येईल. सर, आता या प्रक्रियेमध्ये ज्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आता त्यांना तर आर्थिक नुकसान किंवा त्यांना जे मानसिक हे झालेलं आहे त्याची भरपाई कशी होणार याबाबतीत मी काही कॉमेंट करू शकत नाही. पण तो सदरील निवडणूक प्रक्रिया ही सध्या माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार रद्द झाली आहे, मी एवढंच सांगू शकतो.